यंदा जागतिक बाजारात साखरेचे दर चढेच राहतील अशी शक्यता अभ्यासकांनी वर्तवली आहे. भारत सरकारने निर्यातीवर निर्बंध घातल्याने जागतिक बाजारात तातडीने साखर येईल अशी अपेक्षा नसल्याचे जागतिक बाजारपेठेतील व्यापारी सूत्रांनी सांगितले आहे. भारतातून गेल्या वर्षी 100 लाख टनांहून अधिक साखर निर्यात झाली होती. यंदा भारतातून घटलेल्या साखरेची जागा ब्राझील व थायलंड मधील कारखानदार घेण्याची शक्यता आहे. भारतात घटत्या साखर उत्पादनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार यंदा आणखी निर्यातीला किती परवानगी देईल याबाबत साशंकता आहे. ब्युरो रिपोर्ट, APMC न्यूज.